हरिविजय अध्याय चौथा श्रीकृष्ण जन्म महाबळ भटाची फजिती आणि पुतणेचा वध। यशोदेचे भाग्य विशेष, ती केवळ ज्ञानकळा होती, त्यामुळे साक्षात श्रीकृष्ण तिच्या घरी अवतरले। यशोदा जेव्हा जागी होऊन पाहते तो आपल्या कुशीत सुंदर बालक निजले आहे। त्याला पाहून ती मोहित झाली। तिने मांडीवर घेऊन त्या बाळाला न्याहाळले। ते मनोहर रूप ती डोळ्यात साठवू लागली। त्याने यशोदेकडे पाहून हास्य केले, उजव्या पायाचा अंगठा धरून मुखात घातला आणि तो चोखू लागला। यशोदेला मुलगा झाला ही बातमी सर्व गोकुळात पसरली। सर्वत्र आनंदी आनंद झाला। रोहिणी व सर्व गवळणी तिला आणि श्रीकृष्णास पाहण्यासाठी नंदाच्या वाड्यात आल्या। नंदाच्या घरात दाटी झाली। त्यांना बसण्यासाठी नंदाने दारात मंडप उभारले। त्या मंडपात नाना तऱ्हेची वाद्ये वाजू लागली। प्रत्यक्ष श्रीहरीचाच नंदाच्या घरी अवतार झालेला, मग तेथील वातावरणात आनंदाने भरलेले असल्यास नवल काय। ते कौतुक पाहण्यासाठी देवांचीही आकाशात दाटी झाली। नंदाचे कुलोपाध्याय गर्गमुनी यांना बालकाचे जातक वर्तवण्यासाठी बोलावले। ज्या दिवशी कृष्णाचा जन्म झाला त्या दिवशी गोकुळात पर्जन्यवृष्टी झाली। यशोदा बाळाला घेऊन रत्नजडित पलंगावर बसली होती। गर्गमुनी आणि नंद यशोदेच्या महालात आले। श्रीकृष्णाला पाहताच नंदाला खूप आनंद झाला। त्याने पुत्र जन्माप्रित्यर्थ 200,000 गायी, नाना प्रकारची रत्ने, पुष्कळ अलंकार आणि वस्त्रे दान केली। गवळ्यांनी नंदाची पूजा करून त्याला मोठमोठे आहेर अर्पण केले। गवळणींनी यशोदेला वाणे देऊन तिचा धन्य धन्य म्हणून जय जयकार केला। बाळाला पाहताच प्रत्येक गवळणीने त्याचे कौतुक केले। गर्गमुनींनी बालकाचे मुखावलोकन केले आणि ते बालकाचे जातक सांगू लागले। बालकाचा हात पाहून व जन्मकाळाची वेळ पाहून गर्गमुनी म्हणाले, यशोदे, तुझे भाग्य थोर आहे। प्रत्यक्ष श्री विष्णू तुझ्या पोटी आले आहेत। ते आपली कीर्ती त्रैलोक्यभर करतील। पृथ्वीचा भार हलका होईल। भक्तांचा कैवार घेऊन सर्व असुरांचा वध करून हा पुत्र विजयी होईल। सर्व तऱ्हेची संकटे याच्यावर येणार आहेत, परंतु त्यातून तो विजयी होईल। गर्गमुनींनी वर्णन केलेले अद्भुत जातक ऐकून नंदादी सर्व मंडळी चकित झाली। पुढे 12 दिवस गोकुळात कृष्णजन्माचा अपूर्व सोहळा साजरा झाला। 13व्या दिवशी त्या बालकाला पाळण्यात घालून मुलाचे नाव श्रीकृष्ण असे ठेवण्यात आले। सुहासिनींनी यशोदेची ओटी भरून तिला बहुमोल वस्त्रे व श्रीकृष्णास अलंकार अर्पण केले। श्रीकृष्ण जन्मापासून गोकुळात आनंद नांदू लागला। सर्व प्रकारची समृद्धता जिकडे तिकडे दिसू लागली। वस्त्रे भूषणे देऊन नंदाने गर्गमुनी व ब्राह्मण यांचा सन्मान केला। मथुरेत मात्र याच्या उलट सर्व चिन्हे दिसू लागली। कन्या निसटून गगनात गेली त्या दिवसापासून कंसाचे मन धाकाने व्यापून गेले। त्याला ध्यानी मनी स्वप्नी आठवा दिसू लागला। एकदा कंस राज्यसभेत जात असता अकस्मात त्याच्या मस्तकावरचा मुकुट खाली पडला। त्याला नाना प्रकारची दुःस्वप्ने पडू लागली। एकाएकी त्याच्या छत्राचा दांडा मोडून ते कोसळले। अशी होत असलेली दुश्चिन्हे पाहून कंस फारच घाबरला। त्याने सर्व महाबलाढ्य राक्षस व प्रधानांना बोलवले। तो म्हणाला, माझा वैरी पृथ्वीवर वाढत आहे। जो कोणी त्याचा शोध घेऊन त्याला ठार करेल त्याला मी इच्छिले इनाम देईन। मला तर त्या आकाशवाणीचा निज अध्यास लागला आहे। कंसाचे बोलणे ऐकून महाबळ दैत्य उठला व त्याने कंसाच्या शत्रूस मारण्याचा विडा उचलला। तो ज्योतिषबुवांचे सोंग घेऊन गोकुळाकडे निघाला। तो गोकुळात गेल्यावर सर्वांना विचारू लागला, कोणाच्या घरी पुत्र सोहळा होतो आहे। गोळ्यांनी सांगितले, नंदाच्या घरी कृष्ण अवतार झाला आहे। तो नंदाच्या घरी गेला। ज्योतिषबुवांचे नंदाच्या घरी चांगले स्वागत झाले। नंतर कृष्णाचे जन्मटीपण हातात देऊन यशोदा म्हणाली, गर्गमुनींनी बाळाचे शुभसूचक जन्मकुंडलीचे वर्णन केले आहे। आपणही शुभदशा पाहून सांगावे। महाबळ भट म्हणाला, या मुलाच्या जन्म नक्षत्रावरून हा शहाणा चतुर व प्रतापी होईल यात संशय नाही, पण हा स्वकुलघातक होऊन सर्वांचा संहार करेल। त्यासाठी मनात दया न आणता याला खड्ड्यात पुरा किंवा महासागरात बुडवा। महाबळ भटाच्या तोंडून असे अमंगल शब्द निघताच निर्जीव वस्तू सजीव झाल्या। लाटणे येऊन त्याच्या तोंडात शिरले, मुसळाचे मार पडले, पाटे वरवंटे येऊन त्याचे पाय मोडले, त्याचे धोतर पिटले, हातातील पंचांग कुठल्या कुठे उडून गेले, जानवे तुटून पडले। शेवटी राक्षसाचे रूप घेऊन त्याने तिथून पळ काढला। महाबळ भटाने जाऊन कंसास सांगितले, कंसा, तुझे मरण जवळ आले आहे। तो बाळ जरी दिसत असला तरी तो काळालाही घाबरणार नाही। ही कृष्णाची स्तुती ऐकून कंसाचे मन भयभीत झाले। आता कोण माझा वैरी शोधून मारेल। तेव्हा पुतना राक्षसीण सभेत आली, म्हणाली, महाराज, मी कृष्णाला ठार करते।
तुम्ही काळजी करू नका. पुतणेने अत्यंत सुंदर स्त्रीचे रूप धारण केले. ती दुसरी रंभास दिसू लागली. ती नंदाच्या घरी आली. तिचे लावण्य पाहताच कोणीतरी स्वर्गाची देवांगना असेल असे समजून यशोदेने तिचा आदर सत्कार केला. ही आपल्या मुलास पाहावयास आली असेल म्हणून यशोदेला आनंद झाला. पुतना कृष्णाच्या पाळण्याजवळ गेली. कृष्णाचे मनोहर रूप तिने निहाळले. तिने हलकेच कृष्णाला उचलून पदराखाली घेतले. श्रीकृष्णाने तिच्या स्तनातील सर्व विष शोषून घेतले. स्तनातील सर्व दूधही संपून गेले. आता त्याने रक्त शोषण्यास आरंभ केला. तेव्हा ती त्याला सोडवू लागली. परंतु तो सुटतो कसा? तेव्हा पुतना म्हणाली, सावळ्या नको रे आता जास्त उडू, सोड सोड मला. खरोखर माझा जीव आता कासावीस होऊ लागला आहे. मी तुझ्या गोकुळात पुन्हा केव्हाही येणार नाही, असे ती कृष्णास आळवू लागली. ती अत्यंत व्याकुळ झाली, मूर्छित पडली. तरी कृष्णाने तिला सोडली नाही. शेवटी नेत्रामध्ये कृष्णरूप साठवून पुतनेने देह सोडला. लोकांनी श्रीकृष्णास उचलून घेतले आणि यशोदेजवळ दिले. यशोदेच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. तिने कृष्णाला हृदयाशी घट्ट धरले. इतक्यात मथुरेहून नंद परत आला. तो त्याला हा भयंकर वृत्त समजले. पूर्वी महाबळ दैत्याची विटंबना झाली, आता पुतनेचा हा भयंकर प्रकार. खरोखर गर्गमुनींची ही दोन्ही भविष्य खरी ठरली. नंतर गवळी लोकांनी तो मृतदेह स्मशानात नेहून जाळून टाकला. अशा प्रकारे श्रीकृष्ण मोठ्या संकटातून वाचला. गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्रीधर स्वामी महाराज की जय.